आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जैनापूर दानोळी रोडवर दोन वाहनांची धडक, अपघातात दोन जण गंभीर जखमी. जैनापूर दानोळी रोडवर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास भरधाव आयशरने समोरून येणाऱ्या छोटा एप्पे आणि ह्युंदाई कारला समोरून धडक दिल्याने टाटा आयशर पलटी होऊन झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना घडली आहे. नवीन कोल्हापूर बायपास रोडवर आयशर पलटी झाल्याने या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र अपघातातील कार चालक आणि सोबत असलेला एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आले. घटनास्थळी PSI किरण दिडभाग, हवालदार बजरंग माने, हवालदार महादेव खेडकर यांनी तातडीने धाव घेत पंचनामा केला. घटनास्थळी बघ्यांची आणि वाहनधारकांची मोठी गर्दी झाली होती. तिरुपती क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने बाजूला करण्यात आली. आयशर टेम्पो कोल्हापूरहून सांगलीच्या दिशेने जात होता. जैनापूर फाट्याजवळ भरधाव आयशरने रस्त्याकडेला थांबलेल्या एपे रिक्षास धडक देऊन समोरून येणाऱ्या दुसऱ्या आयशरलाही एका बाजूने धडक देत कोल्हापूरकडे जाणाऱ्या ह्युंदाई कारला जोराची धडक दिली. यावेळी कारचा समोरील भाग चक्काचुराहून कार रोडवरून बाजूला ओढ्याकडेच थांबली. यावेळी कार चालक व सोबत असलेला एक जण यांच्या डोकेस आणि पायास गंभीर मार लागला असून त्यांना कारमधून बाहेर काढून रुग्णवाहिकेमधून खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. महानकर न्यूज साठी जैनापूरहून संदीप इंगळे. ते गाडी कोल्हापूरहून आली, एक 3-4 रिक्षा उभा होतात लेफ्ट साईडला, त्याला पहिला धडकला, परत मला धडकला, पाठीमाग जाऊन कारवाला धडक पलटी झाली. त्यावेळी चालक होता गाडी, ज्यावेळी मी उतरून मागे गेलो त्यावेळी ते पळत होते. पळत होते, पुण्यात गेले, पळून ह्या शेड वर गेले असं. ठीक.